स्कूल बसच्या फीमध्ये वाढ होणार आहे। स्कूल बस असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कामध्ये 15 ते 20% वाढ होणार आहे। 1 एप्रिल 2023 पासूनच म्हणजे नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बसचं शुल्क वाढणार आहे। सरकारच्या जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या निर्णयामुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे। तर नव्या शैक्षणिक वर्षामध्ये वाढलेल्या इतर फी सोबत आता स्कूल बस साठी देखील जास्त भाडं पालकांना मोजावं लागणार आहे। स्कूल बस असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासूनच ही स्कूल बसची भाडेवाढ होईल अशी माहिती मिळते। त्यामुळे खास करून शहरी भागातल्या लाखो पालकांना याचा फटका बसणार आहे। आता ही वाढ 15 ते 20% असू शकते अशी माहिती मिळते। नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। राज्यभरातलं स्कूल बसचं शुल्क वाढणार आहे। स्कूल बस असोसिएशननंच या भाडेवाढीचा निर्णय घेतलेला आहे आणि थोडी थोडकी नाही तर तब्बल 15 ते 20% इतकी स्कूल बसच्या भाड्यात वाढ होऊ शकते आणि 1 एप्रिल 2023 पासूनच ही भाडेवाढ लागू होऊ शकते अशी माहिती मिळते। आधीच महागाई वाढलेली आहे, अगदी पालेभाज्यांपासून ते गॅस सिलेंडर पर्यंत सगळ्यांचे दर वाढताना आपण बघायला मिळतोय। त्यात आता मुलांचं शिक्षण आणि मुलांचा शाळेत जाण्याचा प्रवास देखील महागलेला आहे। अनिल गर्ग स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष आता आपल्यासोबत आहेत। अनिल जी, नेमका निर्णय काय घेतलाय तुम्ही? निर्णय काय घेतलाय, जेव्हा गव्हर्नमेंट ते रेट वाढवणार, इरो 6.5 केलं, स्क्रॅप पॉलिसी आणली, ई चलान जे रस्त्यावर घडी घडी केलं, मुलाला आम्ही पिकअप करतो, ड्रॉप करतो, ते फाईन मारतो, ते पावती सुद्धा आम्ही पाठवली आहे तुमच्या रिपोर्टरला आता। बरं, आणि ते जे रेट वाढतंय ते सर्वांच्या रेट वाढते खाली, आणि बसच्या रेट वाढल्या 1.5 लाख रुपये, एक बस 28 लाखची आता बस झालेली आहे। पॅरेंट्स लोकांना थोडी माहिती आहे की किती बसची किंमत आहे, आणि ड्रायव्हरचे सॅलरी वाढणार, सर्व वाढणार, ज्या रेट वाढणार सर्व वाढणार। तर त्याच्यासाठी आम्ही केले, पहिले 25% सोच विचार केले, पण सर्व एसोसिएशन मेंबर सांगितले की 15 ते 20% तुम्ही वाढून घेऊ, आणि ते सुद्धा आता पडत नाही बिलकुल काय। स्टुडंट जे आहे सर्व इलिगल गाड्यांमध्ये जातात, त्या व्हॅन मध्ये वगैरे ते जातात, त्याच्या काय इन्शुरन्स नाही काय नाही, आम्हाला सर्व भरायला लागतात, म्हणून रेट वाढलं। अनिल गर्ग जी, मग जर तुम्ही 15 ते 20% वाढ करताय, सरासरी किती पालकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील, त्यांना कळावं यासाठी? 200-250 रुपये लागेल। निश्चित अनिल जी, धन्यवाद तुम्ही इतकी सविस्तर प्रतिक्रिया झी 24 तासला दिली त्याबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे